नमस्कार। कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं नेहमीप्रमाणेच हार्दिक स्वागत। आणि आज आपण जो विषय घेतलेला आहे, ज्या विषयाची आपण माहिती घेणार आहोत, तो आहे अजामीनपात्र वॉरंट। आता मित्रांनो, अजामीनपात्र वॉरंट कधी येतं? तर जेव्हा समन्स किंवा जामीनपात्र वॉरंट तुमच्या विरोधात जाहीर केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला लक्ष नाही दिलं, दुर्लक्ष केलं, त्यावेळेला तुमच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट न्यायालय नक्की करतं। आता अजामीनपात्र वॉरंट म्हणजेच अटक वॉरंट, अटक वॉरंट किंवा पकड वॉरंट म्हणा। या वॉरंटमध्ये काय होतं की न्यायालय निर्देश देतात संबंधित पोलीस स्टेशनला की एखादा सो अँड सो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या विरुद्ध हे अजामीनपात्र वॉरंट आहे, त्याला आहे तिकडून पकडा, अटक करा आणि न्यायालयाच्या समोर हजर करा। अशा वेळेला त्या पकडलेल्या व्यक्तीला तुरुंगात थेट दाखल केलं जाऊ शकतं, पाठवलं जाऊ शकतं, हे डोक्यात राहू दे। आता बऱ्याच वेळेला काय होतं की संबंधित व्यक्ती दोषी आहे म्हणून आदेश दिला जातो आणि अशा वेळेला समजा तो आरोपी जर बाहेर असेल तर त्याला कोठडीत नसतो, त्यावेळेला त्याच्या विरुद्ध असं अजामीनपात्र वॉरंट काढणं आवश्यक ठरतं। खास करून वैयक्तिक स्वातंत्र्य आणि राज्याचं हित या दोघांमधला समतोल राखण्याकरता हे बघावं लागतं। कारण का कुठची, ज्या वेळेला आपण फौजदारी खटला म्हणतो, त्या फौजदारी खटला शेवटी सरकार विरुद्ध असतो आणि त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य महत्वाचं का राज्याचं, म्हणजे सरकारचं हित महत्वाचं, ह्या दोघांमधला समतोल साधायचा असेल तर त्या अजामीनपात्र वॉरंट या पर्याय राहत नाही। कारण का तुम्हाला दोनदा संधी दिली होती, ती संधी तुम्ही नाकारली। आता अटक वॉरंट म्हणजे अजामीनपात्र वॉरंट याची वैधता काय आहे, किती वेळ त्याला लागू राहील, तर महत्वाची गोष्ट म्हणजे जिथपर्यंत ते परत बोलवलं जात नाही किंवा ते रद्द केलं जात नाही तिथपर्यंत ते वैध मानलं जातं। म्हणजे असं नाही की पुढच्या तारखेपर्यंत ते आहे, ते रद्द करत नाही, तिथपर्यंत अजामीनपात्र वॉरंट जिवंत आहे, हे डोक्यात राहू दे। आता अटक वॉरंट हे दंडाधिकाऱ्यांचा लिखित आदेश असतो कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या फौजदाराला, म्हणजे त्या पोलिसांना त्या संदर्भात 24 तासाच्या त्या संबंधित व्यक्तीला पकडण्याचा एक प्रकारचा तो आदेश असतो। आता समन्सला दुर्लक्ष केलं, जामीनपात्राला दुर्लक्ष केलं, जामीनपात्र वॉरंटला अजामीनपात्र वॉरंट आणल्यानंतर सुद्धा तुम्ही ते रद्द करू शकता, हे डोक्यात राहू द्या। अजामीनपात्र वॉरंट रद्द करायचं असेल तर त्याला एखाद्या वकिलामार्फत संबंधित न्यायालयात जावं लागतं आणि वॉरंट रद्द करताना मात्र त्याला हे नक्की सांगावं लागतं न्यायालयात की समन्स होता, जामीनपात्र वॉरंट जाहीर केल्यानंतर सुद्धा तो का हजर झाला नाही, काय अडचण होती, काय अडचणी होत्या त्यामुळे तो तिथे हजर झाला नाही। आणि जर न्यायालयाला त्याची बाजू पटली तर अजामीनपात्र वॉरंट कॅन्सलही होऊ शकतं, त्याला दंड तो आकारला जाणार, त्याचा पर्सनल बॉन्ड घेतला जाऊ शकतो, त्याला श्युअरिटी बॉन्ड द्यावा लागतो, पण अजामीनपात्र वॉरंट कॅन्सल करण्याची सुविधा आहे, हे डोक्यात राहू दे। फक्त न्यायालय काय अपेक्षा करतं की तुम्ही न्यायनिवाड्याकरता न्यायालयाच्या समोर येणं गरजेचं आहे। तुमच्या विरुद्ध आरोप कोणी केला म्हणजे तुम्ही दोषी नाही, पण तुमचा आरोप, त्या आरोपाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य तुमच्यात असलं पाहिजे। अटक वॉरंट थेट कधी काढलं जात नाही, हे डोक्यात राहू द्या। अटक वॉरंट काढायचं असेल थेट तर त्याला एक बंधन आहे, 80 CRPC कलम 82 झाल्याशिवाय 83 पर्यंत जाता येत नाही। 82 मध्ये खास करून लिहिलेलं आहे की जिथपर्यंत न्यायालयाने आधीचं वॉरंट, म्हणजे जामीनपत्र वॉरंट जाहीर केलं नसेल आणि न्यायालयाला जिथपर्यंत पटत नाही की सदर व्यक्ती वॉरंट, त्याच्यावरती वॉरंटची अंमलबजावणी केलीच जात नाही, तो फरार आहे आणि तो त्यांनी स्वतःला लपून ठेवलेला आहे, तिथपर्यंत त्या व्यक्तीच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढलं जात नाही। मला असं वाटतं अजामीनपात्र वॉरंटच्या संदर्भात तुमच्या समोर आजचा विषय ठेवला तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं खात्री वाटते। पुढच्या विषयापर्यंत इथेच थांबतो, तिथपर्यंत धन्यवाद।